वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील किनीराजा येथील 46 वर्षापूर्वीचा जलकुंभ बुडापासून हालत असल्याने धोकादायक बनला असून जीवितहानी होण्याचा धोका वर्तवला जातोय. ग्रामपंचायत प्रशासनाने मात्र डोळे बंद केल्याने संताप व्यक्त केला जातोय. किनीराजा प्रभाग क्रमांक 3 शिकस्त झालेला जलकुंभ हा पावसाच्या दिवसामध्ये सुसाट वादळ वारा व पाऊस चालू असताना पूर्णतः बुडापासून हालत असल्यानं जलकुंभाजवळील लोकवस्ती भीतीचे वातावरण पसरले. रात्री पाऊस चालू असताना ग्रामस्थांना रात्र जीव मुठीत घेऊन जागून काढावी लागते. एकीकडे भीतीचे वातावरण पसरले असताना ग्रामपंचायत निगरगट्ट होऊन पाहते. ग्रामपंचायतीला गाव विकासाचं देणं घेणं नसून आर्थिक फायदा कसा होईल याला महत्व दिलं जात आहे. संबंधित प्रशासनाला मोठी दुर्घटना झाल्यावरच जाग येणार का असा प्रश्न प्रभाग 3 मधील ग्रामस्थांना पडला. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जलकुंभाची पाहणी करून मानवी जीवितवास धोका असल्यामुळे दुर्घटना घडण्यापूर्वी शिकस्त झालेला जलकुंभ पाडावा अशी मागणी किनेराजा प्रभाग क्रमांक 3 मधील भयभीत ग्रामस्थांनी केली. विनोद तायडे, 7 स्टार न्यूज, वाशिम.